मुंबईतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार आहेत। याआधी हे पगार युनियन बँकेतून केले जात होते। शासकीय व्यवहार करण्यासाठी मुंबई बँकेला परवानगी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षकांचे पगार आणि भत्ते आता मुंबई बँकेतून केले जाणार आहेत। मुंबई बँकेवर सध्या भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे 24